मंडळी नमस्कार. मंडळी, महाराष्ट्रातल्या भाविक भक्तांचा सर्वात लाडका असा हा उत्सव म्हणजेच गणेशोत्सव. या गणेशोत्सवाच्या 10 दिवसांमध्ये प्रचंड मोठी धामधूम आणि जल्लोष आपल्याला अनुभवायला मिळतो. परंतु मंडळी, आपण सर्वजणच जाणतो की यावर्षी कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे सर्वच धार्मिक कार्यक्रमांवर ही अशा प्रकारचे या भीतीचे सावट असल्याकारणाने सर्वच उत्सव हे अतिशय साध्या पद्धतीने साजरी करायची सरकारची सूचना आहे. आणि महाराष्ट्रातल्याच नव्हे तर सर्व देशातील सर्वच गणेश मंडळांनी यावर्षी सरकारी सूचनांचे पालन करत गणेशोत्सव अतिशय साध्या पद्धतीने साजरा करायचा निर्णय घेतला आहे. यामध्ये महाराष्ट्रातले प्रसिद्ध मंडळ जसं की लालबागचा राजा असेल, पुण्यातला दगडूशेठ हलवाई गणपती असेल, अशा सर्वच प्रसिद्ध गणेशोत्सव मंडळांनी यावर्षी गणेशोत्सव अतिशय साध्या पद्धतीने साजरा केलेला आहे. परंतु अशात महाराष्ट्रामध्ये एक गाव आहे जिथं गणेशोत्सव अतिशय मोठ्या धामधुमीमध्ये आणि प्रचंड मोठ्या जल्लोषामध्ये साजरा केला जातो. ते गाव आहे सातारा जिल्ह्यातील फलटण. या फलटण शहरामध्ये गणेशोत्सव अतिशय जल्लोष आणि खूप मोठ्या धामधुमीमध्ये साजरा केला जातो. परंतु यावर्षी या फलटणनेही आणि फलटणमधल्या सर्वच गणेश मंडळांनी सरकारी सूचनांचा आदर करत गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करायचा निर्णय घेतला. परंतु साध्या पद्धतीने जरी साजरा केलेला असेल तरी पण या गणेशाप्रती आणि या गणेशोत्सवाप्रती असणारी भावना आणि प्रेम हे काही कमी झालेलं नाही आहे. उत्साह तोच आहे, जल्लोष तोच आहे, फक्त साजरा करण्याची पद्धत यावेळेस थोडीशी साधी आणि सरळ आहे. त्यामुळे मंडळी, जास्त वेळ न घालवता आपण जाऊयात फलटणच्या गणेशोत्सवामध्ये. बघूयात की ह्यावर्षी फलटणच्या गणेश मंडळांनी आपापल्या गणेशाची कशाप्रकारे स्थापना केलेली आहे. चला